पण मोदी काय बोलतात याला काय भरोसा ठेवायचा? मोदीवर कोणाचा भरोसा आहे? आज फेकणारं कोण म्हणलं तर मोदीचं नाव येतं, त्यामुळे मोदी बोलतात याला काय महत्व द्यायची? सरकारच्या समित्या या तोंड देखले आहे, बोल घेवडे आहे. कैदी जर पळून जात असेल, पळून जात असेल काय, चालत चालत गेला, तो पळून सुद्धा नाही गेला, चालत चालत गेला, पोलिसाच्या बंदोबस्त होऊन गेला, तर मग राज्याचे गृहमंत्र्याला जबाबदार नाही का? तीन दबावाखाली आहे, त्यामुळे सुस्पष्ट बोलत नाही, परंतु काही गोष्टी आम्हाला कळतो. ससून हॉस्पिटल हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही, या महाराष्ट्रातलं एक प्रमुख हॉस्पिटल हे सरकारचं आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु ससूनची क्षमता फक्त 1200 बेडची आहे. आणि म्हटलं असे 1000-1100 बेडचे या महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल आहेत. असं वाटतं की ससून फार मोठं आहे, परंतु फक्त 1200 आसपास बेडची या ठिकाणी व्यवस्था आहे. एक डीन आणि सगळ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी ज्यावेळेस चर्चा केली, त्यास एक सुस्पष्टपणे झालेलं आहे की मागच्या वर्षी 2022-2023 हाफकिनच्या मार्फत एकही रुपयाचं औषध इथं खरेदी झालेलं नाही. आणि यावर्षीसुद्धा यांनी मागणी नोंदवलेली आहे, परंतु 1 रुपयाचंसुद्धा औषध या हॉस्पिटलला आलेलं नाही. जी काही औषधं इथं आली, सरकारचा जो 30% निधी या ठिकाणी येत असतो तेवढ्यातूनच झालेला आहे. आणि या 30% निधी काही फक्त औषधावर खर्च होत नसतो, हॉस्पिटलच्या अनेक गरजा असतात, अनेक उपकरणं असतात, अनेक साधनं असतात. मग एखादी साधी झाडू घेण्यापासून तर बेडशीटपर्यंत असे छोटे छोटे विषयसुद्धा हॉस्पिटलचे असतात. आणि हे 30% जो निधी सरकारचा येतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारे या सगळ्या फुलफिलमेंट होत नाही. सगळ्यात इथं दुर्दैव म्हणजे DPC या ससून हॉस्पिटलला मागच्या काळात 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी ज्यावेळेस मी गेलेलो आहे त्या ठिकाणी DPC काही ना काही प्रमाणात अशा पद्धतीनं GMC म्हणजे शासकीय हे जे महाविद्यालय असे ससूनसारखे महाविद्यालय याला निधी दिलेला आहे, परंतु या ठिकाणी DPC 1 रुपयासुद्धा निधी दिलेला नाही. आणि या ठिकाणी एक नवीन गोष्ट पाहायला मिळेल की इथे एक देणगी समिती आहे, त्यातून काही निधी जमा होतो, परंतु तो अतिशय तोकडा आहे, अतिशय तुटपुंजा आहे. तोही मला असं वाटतं इथले डॉक्टर्स लोक स्वतःच्या मर्जीनं खर्च करतात, डिमांड काय आहे, आवश्यकता काय याचा अभ्यास न करता या निधीचा विनियोग केला जातो. मला वाटतं अशा पद्धतीनं कोणाला अलाउड करण्याची गरज नाही आहे. ज्यांना कोणाला काही द्यायचं असेल या हॉस्पिटलला तर डायरेक्ट साधन रूपानं हे देऊ शकतात, औषध रूपाने देऊ शकतात. परंतु एक इथं स्पष्ट झालं आहे की ससून हॉस्पिटलमध्ये बिलकुल औषधाचा पुरवठा नाही आहे, डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे, माता मृत्यूचं प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर आहे. इथं NICU जो बाल विभाग आहे हा फक्त 59 बेडचा आहे. आणि म्हणून या तुटपुंजा व्यवस्था या पुण्याच्या ससूनमध्ये आहे, या व्यवस्था वाढण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर्स लोकांनी मला वाटतं प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे, परंतु तेवढं प्रभावीपणे काम ससूनमध्ये होत नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ज्यावेळेस तपासला की इथं काही लोकांना, काही रुग्णांना झोपायला बेड नाही, परंतु इथं मोठे हायफाय कैदी आले जे 8-8, 9-9 महिने राहिले, ते कोणाच्या आशीर्वादाने राहिले याचीसुद्धा तपासणी योग्यरित्या होण्याची गरज आहे. याच्यामध्ये कोणते डॉक्टर सहभागी आहे, कोणते अधिकारी सहभागी आहे, कोणते पोलीस सहभागी आहे, कोणते कारागृहाचे अधिकारी सहभागी म्हणते याचासुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे. हे पण मी याआधी त्यांच्याशी दूरध्वनीवर बोललो होतो आणि आजही प्रत्यक्ष त्यांची भेट घेतलेली आहे. सुस्पष्टपणे ते काही बोलत नाही, परंतु निश्चित त्यांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा या सगळ्या प्रकरणात हात आहे हे स्पष्ट आहे. जो संबंधित आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं कायद्याला पळून जायला आणि ठेवायला दोन्ही गोष्टीला ज्यांनी मदत केली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ते डीन असेल नाही तर आणखी कोणी असेल, कारवाई झालीच पाहिजे. इथं येण्याची काय गरज आहे? सगळं मुंबईत बसून, महाराष्ट्रात बसून या सगळ्या गोष्टी कळत असतात, सगळी माहिती घेतलेली. इथं मला वाटतं त्यासाठी फिजिकली येण्याची गरज नव्हती. मी आज बेसिक काय ललित पाटील प्रकरणाच्या विषय विरोधी पक्षाने आवाज उचललेला आहे, म्हणूनच तपास जोरात चालू आहे, म्हणूनच त्याचा तपास चालू आहे, म्हणूनच अटका होत आहेत. परंतु आमचं बेसिक जनतेचे जे प्रश्न आहे, औषधी मिळाली पाहिजे, औषधाचा तुटवडा असला नाही पाहिजे,
इथं बेड उपलब्ध असले पाहिजे, इथं डॉक्टर उपलब्ध असले पाहिजे. या भूमिकेतून मी प्रत्यक्ष आलोय. ललित पाटील प्रकरणात आम्ही या संदर्भात शिवसेनेच्या वतीनं सुस्पष्ट भूमिका मांडलेली. जे कोणी असेल, दादा भुसे असतील, दादा भुसेंचा पीए असतील, नेता अन्य कोणी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारच्या समित्या या तोंडदेखले आहे, बोलघेवडे आहे. या समित्या काही करू शकणार नाही. या समित्या उलट काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करतील. आगामी काळात अधिवेशन नागपूरला आहे. विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर निश्चित तडाखेबंद आवाज आम्ही उठू. बाबा, एक कैदी जर पळून जात असेल, काय चालत चालत गेला, तो पळून सुद्धा नाही गेला, चालत चालत गेला, पोलिसाच्या बंदोबस्त होऊन गेला, तर मग राज्याच्या गृहमंत्र्याला जबाबदार नाही का? कोणाचं विषय? चला ठीक आहे, असेल कोण हजवतो, नाही असेल मला माहिती नाही, पण पोलिसांच्या तावडीतून गेला याला गृहमंत्री जबाबदार नाही का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. सगळ्यांची दिली नाही, डीन प्रभाव दबावाखाली आहे, त्यामुळे सुस्पष्ट बोलत नाही, परंतु काही गोष्टी आम्हाला कळतात. फक्त हा नुसता मराठी माणसाचा नाही तर मुंबईचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी गुजरातवाल्यांच्या डोळ्यात खोबते. म्हणून इथले उद्योगसुद्धा गुजरातला गेले, आता हिऱ्याचा व्यापारसुद्धा गुजरातला न्यायचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं आर्थिक राजधानी मुंबईच आहे, मुंबईच राहील. त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्र मिळून योग्य तो प्रयत्न करेल, परंतु जे कोणी मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात त्याला असं वाटतं ते महाराष्ट्रद्रोही आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे. मला असं वाटतं मराठा आरक्षण या महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठा समाज या महाराष्ट्रातील सर्वात संख्येनं मोठा असलेला समाज आहे. या समाजाची समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गोरगरीब तरुणांना रिझर्वेशन मिळावं ही मागणी सातत्यानं मराठा समाजाने केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं, ते कोर्टात टिकलेलं नाही. ज्यास टिकलं नाही त्यास हेच देवेंद्र फडणवीस म्हटले होते की आमचं सरकार येऊ द्या, 15 दिवसात मराठ्यांना आरक्षणाचा लाभ देऊ. मला वाटतं केंद्रातही भारतीय जनता पार्टीचा विचाराचं सरकार आहे, महाराष्ट्रातही त्यांचं सरकार आहे. केंद्रातल्या जर घटनेमध्ये केंद्राने जर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, थोडक्यात संसदेमध्ये जर कायदा पारित केला मराठा आरक्षणासाठी, आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50% वर वाढवली, तर निश्चित मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. परंतु भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करायचा आहे. एकीकडं दिल्लीमध्ये फक्त नोकऱ्या प्रशासकीय सेवेसाठी केंद्राला अधिकार मिळवण्यासाठी जर कायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला रिझर्वेशनसाठी कायदा का होऊ शकत नाही हा मराठा समाजाचा प्रश्न आहे. राज्याचं सरकार याच्यात कुचकामी ठरलेलं आहे. राज्याचं सरकार जे एकनाथ शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेतली, मला वाटतं याच लोकांनी छत्रपती शिवरायाचं स्मारकाचं भूमिपूजन अरबी समुद्रात केलं, एक वीट सिद्धा लावू शकलं आणि मला वाटतं यांच्या शपथेला कोणताही अर्थ उरत नाही. हे पाय जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. त्यात काय त्यांनाच केली नाही, सगळ्यांनाच करतायत तरुण मुलं, कारण त्यांच्या मनामध्ये एक रोष निर्माण झाला आहे गावगाव. कारण एवढं शिक्षण घेऊन सगळं घेऊन नोकऱ्या लागत नाही, कंत्राटीकरण खाजगीकरण नोकऱ्याचं होतं तर तरुण चिडणार नाही का? आणि म्हणून ती प्रतिक्रिया आहे गावबंदी. मोदींनी स्वतः बारामतीला जाऊन शरद पवार साहेब माझे गुरु आहे म्हटलं होतं, शरद पवारांचं बोट धरून मी पुढे जातो म्हटलं होतं, शरद पवारांची पार्टी भ्रष्टाचारी आहे, 717,000 कोटीचा भ्रष्टाचार त्याच अजितदादा पवारांना त्यांनी मंत्री केलेलं आहे, तर मोदी काय बोलतात याला काय भरोसा ठेवायचा? मोदीवर कोणाचा भरोसा आहे? आज फेकणारं कोण म्हणलं तर मोदीचं नाव येतं, त्यामुळे मोदी बोलतात याला काय महत्त्व द्यायची गरज?